आनंद पेगडे, आज मी तुम्हाला 15 ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्य दिन याविषयी जे काही 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती। भारत माझा देश आहे असे आपण सर्व गौरवाने म्हणत असतो, सर्व भारतीयांसाठी आजचा दिवस हा गौरवाचा व उत्साहाचा दिवस आहे। स्वातंत्र्य दिन हा एकता व समानतेचा दिवस आहे। 15 ऑगस्ट 1947 रोजी लाल किल्ल्यावर पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगा फडकवला आणि हा दिवस सर्वांना नवीन सुरुवातीची आठवण करून देतो। या आधी सर्व सैनिकांनी इंग्रजांच्या गुलामगिरीत दिवस काढले। भारताला हा स्वतंत्र दिन पाहण्यासाठी अनेक स्वतंत्र सैनिकांनी प्राणांची आहुती दिली। हा दिवस संपूर्ण भारतात विविध उत्साहाचे व देशभक्तीचे कार्यक्रम सामूहिक घेऊन साजरा केला जातो। तसेच सर्व सहभागी मातृत्व शाळेमध्ये तिरंगा फडकवला जातो, सैनिक व विद्यार्थ्यांची परेड केली जाते, तसेच एकमेकांना मेसेज देऊन शुभेच्छा दिल्या जातात। इंग्रज सरकारच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन आपण स्वतंत्र राष्ट्राचे नागरिक बनलो, आपण स्वतंत्र राष्ट्राचे नागरिक बनलो। आपल्या देशात अनेक प्रकारचे रंगाचे भाषेचे लोक आहेत, परंतु आपण सर्व भारतीय एक आहोत असे आपण नेहमी सर्वजण म्हणत असतो। भारत माता आपली सर्वांची महाभूमी आहे, आपण या भारताचे सुजन नागरिक आहोत। आजही आपल्या देशासमोर मोठ्या व बिकट परिस्थिती आहे, आपण सर्व एकत्र येऊन याला नक्कीच बांध देऊ अशी आशा आहे। ज्या वीर पुत्राने स्वराज्यासाठी प्राणाची आहुती दिली, ज्या वीर पुत्राने स्वराज्यासाठी प्राणाची आहुती दिली, बलिदान दिले, त्याला मी हृदयपूर्वक नमन करतो, त्याला मी हृदयपूर्वक नमन करतो। आता शेवटी एकच म्हणतो, देश सलामी या तिरंग्याला ज्यामुळे तुझी शान आहे, देश सलामी या तिरंग्याला ज्यामुळे तुझी शान आहे, हा तिरंगा उंच राहू दे जोपर्यंत तुझा जीव आहे, हा तिरंगा उंच राहू दे जोपर्यंत तुझा जीव आहे। जय हिंद, भारत माता की जय, भारतीय स्वतंत्र दिनाचा विजय असो। धन्यवाद।